सेकंड लेक्चर ऑलरेडी आपण आयडिया घेतली आहे, बेसिक आयडिया काय आहे ती तर माहिती आहे. आयसोमेरिझम काय असतं, तर आयसोमेरिझम मध्ये काय असणार आहे, तर वी विल हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. करेक्ट, वी विल हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, डिफरंट प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये पण दोन कॅटेगरीज येतात. एकामध्ये आपल्याकडे स्ट्रक्चर चेंज होतं, सो त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, की जिथे आपलं स्ट्रक्चरच चेंज होणार आहे. राईट, दॅट इज वन कॅटेगरी. अँड इन सेकंड कॅटेगरी वी हॅव सेम स्ट्रक्चर, जे काही स्ट्रक्चरल अरेंजमेंट आहे ती तर सेम आहे, बट एक सर्टन चेंज येतोय. चेंज कशामध्ये येतोय, तर तो चेंज येतोय आपल्या अरेंजमेंटमध्ये. सो अरेंजमेंट चेंज होते, त्या अरेंजमेंट चेंज होण्याला म्हणतो आपण स्टेरिओ आयसोमेरिझम. हे दोन कॅटेगरीज आहेत आपल्याकडे, स्ट्रक्चरल आहे एक, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर चेंज झालंय, स्ट्रक्चर सेम राहिले बट अरेंजमेंट चालली चेंज झाली. सो ते झालं माझं स्टेरिओ आयसोमेरिझम. अजून खूप कमी लोकांनी जॉईन केलंय, युट्यूब लाईव्ह जे केलंय त्याच्या लिंक सेंड करा ग्रुपवर, म्हणजे समजेल की चालू झालंय लेक्चर आपलं. ओके, मग स्ट्रक्चरमध्ये पण आपण बघितलं होतं की जे स्ट्रक्चर आहे चेंज होत आहे, तर त्याच्यामध्ये काय चेंज होणार आहे. सो समजा आपला पॅरेंट चेंज होतोय, जो मेन पॅरेंट आहे तो चेंज होतोय. जसं की दोन एक्झाम्पल घेऊ आपण, एक आहे आपल्याकडे पेंटेन, पेंटेन आणि सेकंड आहे मिथाईल, मिथाईल ब्युटेन, मेबी टू मिथाईल ब्युटेन. ओके, सो मॉलिक्युलर फॉर्म्युला वाईज बघितलं तर दोघांचाही फॉर्म्युला आपल्याकडे C5H12 हाच येणार आहे. बट चेंज कुठे होतोय, इथे आपल्याकडे पॅरेंटमध्ये 5 कार्बन आहेत, इथे आपल्याकडे पॅरेंटमध्ये 4 कार्बन आहेत. सो चेंज झालाय आपल्या पॅरेंटमध्ये, और जी चेन असणार आहे पॅरेंट कार्बन कार्बन चेन जी असणार आहे ती चेंज होते. सो ते झालं माझं चेन आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम. समजा चेन सेम राहिली, पॅरेंट सेम आहे, फंक्शनल ग्रुप सबस्टिट्युएंट सगळे सेम आहेत, बट त्यांची पोझिशन वेगळी आहे. जसं की आपण घेतला ब्युटेन, ब्युटॅनॉल, एक आहे माझ्याकडे ब्युटॅनॉल आणि एक आहे ब्युटॅन टू ऑल, ब्युटॅन टू ऑल. की दोघांचे स्ट्रक्चर बघा, हे असंच असणार आहे 1 2 3 4 कार्बन. इथे आपल्याकडे इथून फिफ्थ कार्बनला, इन ऑन फिफ्थ कार्बन we will have alcohol group, whereas in butane to all aplyakade asa system asnar ahe ki carbon tar 4 ch ahet, carbon carbon tar 4 ch ahet, but ata are ka karto mi sir, carbon 4 ahet but tithe ji arrangement ahe tyacha madhe jo alcohol group ahe to apla second carbon la ahe. सो सेम आहे, चेन सेम आहे, पॅरेंट सेम आहे, फंक्शनल ग्रुप जो आहे तो पण सेम आहे, फक्त त्याची पोझिशन चेंज होते. सो ते झालं माझं पोझिशन आयसोमेरिझम, दिस इज माय पोझिशन आयसोमेरिझम. करेक्ट, समजा चेन सेम आहे, पोझिशन सेम आहे, सगळं आहे, बट जो फंक्शनल ग्रुप आहे तोच चेंज झाला, फंक्शनल ग्रुपच आपला चेंज झाला. सो त्या केसमध्ये आपल्याकडे असतं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, ज्याचं एक्झाम्पल आपण काल केलं होतं. लेट्स ट्राय डिफरंट एक्झाम्पल, की घेऊ आपण असं, आपल्याकडे एक आहे सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, आणि हा सेकंड घेतो सी डबल बॉन्ड ओ. बघा रे इथे काय आहे, 1 2 3 4 कार्बन आहेत आणि आपल्याकडे फोर्थ कार्बन मध्ये ह्या कार्बनला, फर्स्ट कार्बनला अल्डिहाइड ग्रुप आहे. राईट, अल्डिहाइड आहे ना, सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच, दिस इज अवर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. सो चार कार्बन म्हटलं की ब्यूट, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डिंग, सो एन, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कार्बनला आहे आपल्याकडे अल्डिहाइड ग्रुप. सो तो झाला माझा ब्युटॅनॉल, ब्युटॅनॉल. राईट, चार कार्बन, देन हायड्रोजन जर बघितले तर 3 + 2 + 2 + 1 दॅट विल बी 8. सो आपलं C4H8 ओ फॉर्म्युला बनेल इथे. वेगळ्याच इथे आपल्याकडे जर बघितलं तर 1 2 3 4 कार्बन आहेत, सी फोरच आहे. देन आपल्याकडे हायड्रोजन जर बघितलं तर इथे 3 असतील,
इथे झिरो असतील, इथे टू असतील आणि इथे अगेन थ्री असतील. सो एटच झाले, एटच झाले आणि एक ऑक्सिजन आहे. सो सी फोर एच एट ओ ही अशी सिस्टीम आहे, राईट. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बनला. बट आता हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे रे, कोणी सांगू शकतं का मला की कोणता फंक्शनल ग्रुप आहे ह्या केसमध्ये? इथे किटोन आहे, राईट. अल्डिहाइड होता आपल्याकडे आधी, आता इथे किटोन आहे. सो हा काय बनणार आहे माझ्याकडे? दिस विल बी माय ब्युटॅन टू ओन, राईट. किटोन आला आणि इथे अल्डिहाइड आला. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहिला बट फंक्शनल ग्रुप चेंज झाला. सो ते झालं आपलं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. ओके, तो बघा आता काल काल ज्या काही कॅटेगरीज बघितल्या होत्या, होपफुली आपल्याकडे ओके माझ्याकडे पीपीडी आहे, त्या पीपीडी मधल्याच बघू. सी आपण ज्या काल कॅटेगरीज बघितल्या त्याच्यामध्ये हे एवढे काहीतरी एक्झाम्पल्स होते. आयसोमेरिझम होतं की ज्याच्यामध्ये आयसोमेरिझम काय आहे की जिथे आपल्याकडे सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला येतोय, वी हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, ही कंडिशन आहे आयसोमेरिझमची. डायग्राम हे दिसतंय का, चार्ट दिसतोय का? थोडस झूम करा, झूम करा, झूम कसा होणार? हा खूपच झूम झाला, आता दिसत असेल. सो आयसोमेरिझम आहे, आयसोमेरिझम काय आपल्याकडे की ज्याच्यामध्ये वी विल हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा चार्ट लिहायचा आहे आता आपल्याला, ड्रॉ करायचा आहे. सो सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, दोन डिफरंट कंपाऊंड आहेत, त्याला म्हणतो आपण आयसोमेरिझम, ज्याला आपण दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करतोय. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, सेकंड आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरलच्या अंडर काय लिहायचं आहे आपल्याला? दॅट द कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, दिस विल बी अवर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. व्हेअरएज इकडे स्ट्रक्चरल फॉर्म्युला तर सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे बट डिफरंट स्पेशियल अरेंजमेंट, लाईक जी अरेंजमेंट आहे ग्रुप्स अरेंज जे काही होणार आहेत ती डिफरंट बनते. सो ते झालं माझं स्टेरिओ आयसोमेरिझम. पटकन हे लिहून घ्या दोन्ही गोष्टी, ह्याच्या खाली पण खूप काही लिहायचंय, हे खूप खाली पण लिहायचंय. सो तेवढी जागा बरोबर डिस्ट्रीब्यूट करा. आयसोमेरिझम, टू ऑर मोर कंपाऊंड विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, देन त्याच्या खाली स्ट्रक्चरल आणि दोन स्टेरिओ आहे. स्ट्रक्चरल मध्ये सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. स्टेरिओ मध्ये यू विल हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चर बट डिफरंट अरेंजमेंट, डिफरंट अरेंजमेंट. लिहून झालं का? झालं का लिहून? डन. ओके, बघा आता त्याच्या खाली आपल्याला अजून कॅटेगराइज करायचंय. अंडर युअर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमच्या खाली आपल्याकडे आहे चेन आयसोमेरिझम, की जिथे डिफरंट कार्बन स्केलेटन और कार्बन स्केलेटनला तुम्ही म्हणू शकता पॅरेंट. इथे यू कॅन यूज वर्ड पॅरेंट, डिफरंट पॅरेंट, चेन आयसोमेरिझम.
पोजिशन आइसोमेरिझम, डिफरंट पोझिशन ऑफ सेम फंक्शनल ग्रुप ऑन द सेम स्केलेटन. स्केलेटन सेम आहे, स्केलेटन सेम आहे एज इन पॅरेंट सेम आहे. ब्युटेन आहे तर दोन्हीकडे ब्युटेनच असणार आहे, बट त्याची जी पोझिशन आहे, जो काही आपण फंक्शनल ग्रुप ऍड करतोय त्याची जी पोझिशन आहे, दॅट पोझिशन इज चेंजिंग. सो ते झालं माझं पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, की जिथे आपल्याकडे डिफरंट फंक्शनल ग्रुपच येणार आहे. वी विल हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप. सो ते झालं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. हॅलो सर. येस सर, तो ग्रीन कलर यूज नका करू, तो दिसतच नाही. ओके, ब्लॅक यूज करू सर. एकदा पूर्ण झूम आउट करा ना. आय गेस झूम आउट केलं तर दिसत नाहीये मोस्टली. हा, बुक मध्ये पण आहे. हा, एवढ्या साईज मध्ये दिसेल आता. देन वी हॅव मेटामेरिझम, की जिथे अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ऍटम्स ऑन आयदर साईड ऑफ फंक्शनल ग्रुप. देन टॉटोमेरिझम, की जिथे रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग स्ट्रक्चर्स ऑफ आयसोमर्स. रॅपिडली इंटरकन्व्हर्टिंग स्ट्रक्चर्स म्हणजे मी काल सांगितलं होतं तुम्हाला की हायड्रोजनची शिफ्टिंग होते, हायड्रोजन शिफ्ट होतो. सो जे टॉटोमर्स असतात त्यांच्यामध्ये काय होतं की एक स्ट्रक्चर दुसऱ्यामध्ये, दुसरं स्ट्रक्चर पहिल्यामध्ये, हे कंटिन्युअसली कन्वर्ट होत राहणार. हायड्रोजन ऑक्सिजन वरून कार्बन, कार्बन वरून ऑक्सिजन, हे ट्रान्सफर होतच राहणार आहे. सो ते एकमेकांमध्ये कन्वर्ट होतील. व्हेरियस फंक्शनल ग्रुपमध्ये जे काही ग्रुप आहेत ते ऍज इट इज आहेत, तिथे चेंज नाही. ते काही एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार नाहीये, बट हे कन्वर्ट होऊ शकतात, ते चेंज होणार आहेत. आता ह्याच्या अंडर काल एक्झाम्पल, येस, लास्ट पॉइंट अजून एकदा एक्सप्लेन करता का? कोणता वाला, टॉटोमेरिझम का? हा, येस. हे लिहून झालंय का इथलं? नाही. ओके, एकदा लिहून घ्या पटकन हा वाला पार्ट, मग मी तुम्हाला परत बॅक टू आपलं ते आधीच होतं त्याच्या तिथे घेऊन जातो आणि मग एक्सप्लेन करतो. ऑरल स्क्रीनशॉट काउंट ठेवा. बुक मध्ये पण हा टेबल आहे, तो तुम्ही बुक मधून पण कम्प्लीट करू शकता. जागा सोडून ठेवा, तुम्हाला माहिती आहे केवढं लिहायचंय. ठीक आहे, चला. आपण मी म्हणजे अख्खा टेबल लिहायचंय का? येस येस, अख्खाच्या अख्खा टेबल लिहायचंय. ओके, बघा आता टॉटोमेरिझम ला परत एकदा एक्सप्लेन करूया थोडस. आपण काल एक्झाम्पल काय घेतलं होतं, आपल्याकडे एक्झाम्पल हे असं होतं की ज्याच्यामध्ये CH3CH डबल बॉन्ड C सिंगल बॉन्ड OH CH3. सर, डबल बॉन्ड असणं म्हणजे कंपल्सरी असतं ना? येस, तेव्हा ते कन्वर्जन होणार आहे ना. बघ ना, इथे काय होतं बेसिकली, तर हे जे डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन आहेत, हे डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन जे आहेत ना, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होत आहेत, इलेक्ट्रॉन तिथे शिफ्ट होत आहेत. सो त्यामुळे इथे चार्ज डेव्हलप होणार आहे. सो आता इथे बघा स्ट्रक्चर कसं बनेल. हे मधलं स्ट्रक्चर मी दाखवतो तुम्हाला कसं बनणार आहे. तर CH3 आहे, हा सी ज्याचे इलेक्ट्रॉन निघून गेले, सो त्याच्यावर येणार आहे आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज. देन इथे आहे लाईक CH असणार आहे तो. देन इथे कार्बन आहे जो आता डबल बॉन्ड बनवतोय, ठीक आहे, त्याचा काही चेंज नाही होत आहे. बट हा ऑक्सिजन, त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन वाढतायत, आता इलेक्ट्रॉन वाढतायत. सो इथे येणार आहे मायनस चार्ज आणि मग हा CH3 त्याला, हा आता हायड्रोजन अटॅच आहे. सो आता हा हायड्रोजन काय करणार आहे, हा हायड्रोजन इथून इथे शिफ्ट होणार आहे, हायड्रोजन इथून इथे शिफ्ट होतोय. सो हा काय करेल, फायनली आपल्याकडे CH3 CH2, ओरिजिनली CH होता, त्याच्यामध्ये एक हायड्रोजन आपण अजून एक ऍड केला. सो CH2 C डबल बॉन्ड O अँड CH3 हे स्ट्रक्चर फॉर्म करतोय. हे स्ट्रक्चर कसे बनतायत, तर इथे जो हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन त्याची पोझिशन शिफ्ट करतोय. आता हे स्ट्रक्चर बनलंय ना, हे स्ट्रक्चर परत इकडे येऊ शकतं. कसं येईल बघा, हा डबल बॉन्ड इथे आला आणि हा हायड्रोजन इथून परत इथे गेला. हे कंटिन्युअसली चालूच राहणार आहे की डबल बॉन्ड एकीकडून दुसरीकडे शिफ्ट झाला आणि हायड्रोजन जो आहे तो पण शिफ्ट झाला अकॉर्डिंगली अपोजिट डिरेक्शन मध्ये. ज्या साईडला हायड्रोजन शिफ्ट, डबल बॉन्ड शिफ्ट होतोय, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिरेक्शन मध्ये आपला हायड्रोजन शिफ्ट होतोय. सो हे जर होत असेल, ह्याची पॉसिबिलिटी आहे,
तर ते झालं माझं टॉटोमेरिझम. हे जे स्ट्रक्चर आहेत ते दोघां एकमेकांमध्ये कन्वर्ट होत राहणार आहेत. हा जो आहे आपला धिस इज युअर इनॉल फॉर्म, डबल बॉन्ड आणि अल्कोहोल वाला फॉर्म. हा आहे आपला किटोन फॉर्म, सो त्याला म्हणतो किटो फॉर्म. सो हे सगळे एकत्रच आहेत, एकत्र एक्झिस्ट करणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही शॉपमध्ये गेलात, लेट्स अस्यूम की तुम्ही केमिकल घ्यायला गेलाय आणि तुम्ही त्यांच्याकडे मागितलं की मला ब्युटाइन टू ओन पाहिजे, ठीक आहे, दिस इज युअर ब्युटाइन टू ओन. सो ब्युटाइन टू ओन बरोबर तुम्हाला ऑटोमॅटिकली हे पण कंपाऊंड मिळणार आहे, त्या कंपाऊंड मध्येच एक्झिस्ट करणार आहे. इफ यू टेक बॉटल ऑफ ब्युटाइन टू ओन, तर त्या ब्युटाइन टू ओनच्या बॉटलमध्येच तुम्हाला हे पण अवेलेबल असणार आहे, कारण ते स्वतः एकमेकांमध्ये कन्वर्ट होत आहे. बट तेच मी फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम बघितलं. जर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम काय होतं आपल्याकडे, की अल्डिहाइड आणि किटोन घेऊ, लेट से हाच कंपाऊंड घेऊ आपण, ह्याचा मी अल्डिहाइड काढतो, ह्याचा अल्डिहाइड हा असा असेल CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड OH, हा झाला ब्युटॅनॉल. ओके, हा आणि हा, हा आणि हा, हे काय आहेत माझे, दिस इज माय फंक्शनल ग्रुप आयसोमर्स, फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. आता हे एकत्र एक्झिस्ट नाही करत आहेत. तुम्ही ब्युटाइन टू ओन घेतलात तर तुम्हाला त्याच्या बरोबर हा मिळणार नाहीये, हा त्याचा सेपरेट एक्झिस्ट करतो, हा ह्याचा सेपरेट एक्झिस्ट करतो. फंक्शनल ग्रुप आयसोमर्स जे आहेत ते सेपरेट एक्झिस्ट करणार आहेत. बट व्हेन वी टॉक अबाउट टॉटोमर्स, हे झाले माझे टॉटोमर्स. सो टॉटोमर्स विल एक्झिस्ट ऑल टुगेदर, ते एकत्रच असणार आहेत, दोघही एकत्र एक्झिस्ट करणार आहेत. हा डिफरन्स आहे टॉटोमर्स मधला आणि फंक्शनल ग्रुप आयसोमर्स मधला. आलाय का लक्षात, क्लिअर आहे? आहे का? येस. ओके, बघा रे आता, आता आपण थोडं आहे ना जॉमेट्रिकल आयसोमर बद्दल थोडं डिटेल मध्ये बोलू. आपल्याकडे आता जो टेबल होता त्याच्यामध्ये जे स्टेरिओ आयसोमर्स आहेत, स्टेरिओ आयसोमर्स जे आहेत ना, तर त्याच्या अंडर आपल्याकडे दोन कॅटेगरी होत्या. एक आहे जॉमेट्रिकल आयसोमर, आणि हे थोडं नीट लक्ष द्या काय, एक आहे जॉमेट्रिकल आयसोमर आणि एक आहे ऑप्टिकल आयसोमर. बघा, ऑप्टिकल आयसोमर वर बेस्ड आपल्याकडे एक टाइप ऑफ रिएक्शन आहे. आपण आपल्याला 12 बोर्ड मध्ये एक चॅप्टर आहे, 10th चॅप्टर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ह्याचा खूप यूज होतो. एक सेपरेट सेक्शन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑप्टिकल आयसोमर्स म्हणून, ठीक आहे. सो तिथे आपल्याला हे इन डिटेल येणारच आहे, बट मी आत्ताच तुम्हाला ते शिकवून ठेवतोय, सो दॅट मी तेव्हा जेव्हा शिकवेन तेव्हा परत हे नाही सांगणार. सो आता जरा नीट लक्ष द्या. बघा, जॉमेट्रिकल आयसोमर्स काय आहेत, तर जॉमेट्रिकल आयसोमर्सची कंडिशन इज देअर शुड बी sp2 कार्बन. ओके, इथे sp2 कार्बन असला पाहिजे. ऑप्टिकल आयसोमर मध्ये आपल्याकडे sp3 कार्बन असला पाहिजे. नाउ व्हॉट इज sp2, व्हॉट इज sp3, यू ऑलरेडी नो दिस. केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण केलंय की sp2 काय असतं, sp3 काय असतं. sp2 कार्बन मध्ये काय असतं रे, sp2 कार्बन कसा आयडेंटिफाय करायचा, हाऊ टू आयडेंटिफाय sp2 कार्बन, sp कार्बन, sp3 कार्बन, एनीवन? डबल बॉन्ड असेल तर sp2, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असेल तर sp2, sp2, सिंगल बॉन्ड्स असतील तर sp3. यस, चारही सिंगल बॉन्ड असतील तर sp3, अँड ट्रिपल बॉन्ड असेल तर sp, एक ट्रिपल बॉन्ड आणि एक सिंगल बॉन्ड असेल कार्बन साठी तर sp. इथे एक डबल बॉन्ड आणि दोन सिंगल बॉन्ड असणार आहेत, तर तो झाला माझा sp2, ठीक आहे. सो इथे माझ्याकडे sp2 कार्बन आहे, म्हणजे स्ट्रक्चर हे असं आहे, कार्बन डबल बॉन्ड विथ अनदर कार्बन. बेसिक स्ट्रक्चर माझं हे झालं, ठीक आहे, डबल बॉन्ड म्हणलंय कार्बन कार्बन मध्ये. ज्योमेट्री कशी असते रे ह्याची, ज्योमेट्री काय असते, शेप काय असतो, एनिवन? sp3 टेट्राहेड्रल, sp2 ट्रायगोनल प्लेनर, ट्रायगोनल प्लेनर, आणि sp लिनियर, 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 ठीक आहे. इथे असणार आहे माझी लिनियर ज्योमेट्री. ओके, सो वी आर राईट नाऊ टॉकिंग अबाउट ट्रायगोनल प्लेनर ज्योमेट्री, ज्याच्यामध्ये 120 degree बॉन्ड अँगल आहे. सो ह्या बॉन्डला एक्झॅक्टली इथे एक 120 बॉन्ड असेल, इथे एक 120 बॉन्ड असेल, विच विल बी ऑल इन प्लेन. सेम वे इथे पण एक 120 अँगल आहे, एक 120 अँगल आहे, विच आर अगेन ऑल इन प्लेन. ओके, ऑल इन प्लेन म्हणजे समजा मी हा हा असा कन्सिडर केला, हे माझं प्लेन आहे, ठीक आहे, दिस इज माय प्लेन.
सो हा जो मॉलिक्यूल आहे हा सगळा प्लेन मध्येच असणार आहे. ह्या प्लेनच्या बाहेर प्लेनच्या खाली असं काही एक्झिस्ट नाही करणार आहे. तो अख्खाच्या अख्खा मॉलिक्यूल आहे. हे दोन कार्बन इथे जे कोणी प्रेझेंट असेल, इथे जे कोणी असेल, इथे जे कोणी असेल, इथे जे कोणी असेल, हे सगळे एकाच प्लेन मध्ये एक्झिस्ट करतात. ठीक आहे, एकाच प्लेन मध्ये एक्झिस्ट करतात. आता बघा इथे काय होतं की जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे त्याच्या अराउंड मध्ये, त्याच्या अराउंड मध्ये हे जे ग्रुप अटॅच झाले. आता ही कंडिशन सांगतो. फर्स्ट कंडिशन मी सांगितली की एसपी टू कार्बन पाहिजे होता. आता सेकंड कंडिशन काय सांगतोय की जो डबल बॉन्डेड कार्बन आहे, जो माझा डबल बॉन्डेड कार्बन आहे त्याला अटॅच असलेले दोन ग्रुप, डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच असलेले जे दोन ग्रुप आहेत ते डिफरंट असले पाहिजेत. म्हणजे हा ए तर हा बी असेल. समजा माझ्याकडे सिस्टीम अशी असेल, सी आहे इथे पण ए आहे, इथे पण ए आहे. लाईक ए म्हणजे काय म्हणतोय की कोणता तरी ग्रुप आहे दॅट वी डोंट नो कोणता आहे, बट ते दोन्ही सेम आहेत. जर ही अशी कंडिशन असेल तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम वर्क करणार नाहीये. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कधी वर्क करणार आहे? जेव्हा जे ग्रुप अटॅच आहेत, जे ग्रुप अटॅच आहेत ते डिफरंट ग्रुप आहेत. ठीक आहे, डिफरंट ग्रुप आहेत. सेम वे इथला पण जो कार्बन आहे तिथे पण माझ्याकडे दोन ग्रुप असले पाहिजेत, दोन ग्रुप असले पाहिजेत जे की डिफरंट असणार. ठीक आहे, कंडिशन सेकंड कंडिशन समजली. दोन कंडिशन सांगितल्या, एक एसपी टू कार्बन आणि रिमेनिंग टू ग्रुप शुड बी डिफरंट. वी शुड हॅव डिफरंट ग्रुप्स म्हणजे अरे ग्रुप्स म्हणजे काय, काही असू शकतं. समजा मी इथे हायड्रोजन अटॅच केला तर इथे हायड्रोजन नसला पाहिजे, ही कंडिशन झाली. मग इथे कोणी पण असेल, इथे ड्युटेरियम असेल, ट्रिटियम असेल, हेलियम असेल, जे काही हवे ते घ्या, फक्त तो हायड्रोजन नसला पाहिजे. ही दोन डिफरंट ग्रुप एक्झिस्ट केले पाहिजेत. ही झाली माझी सेकंड कंडिशन, ही झाली माझी सेकंड कंडिशन. आता ह्या कंडिशनवर बेस आपल्याकडे एक नॉमिनक्लेचर बनतो. ओके, आता मी तुम्हाला नॉमिनक्लेचर सांगतो. बघा आता सर, हा इथे दोन जे कार्बन आहेत म्हणजे फर्स्टला दोन डिस्टिंक्ट ग्रुप्स पाहिजे आणि दुसऱ्या कार्बनला दोन डिस्टिंक्ट पाहिजे का? येस येस. आता असं असेल ना, आता त्याच्यामध्ये दोन की एक असतं ना, एक असतं ज्याच्यामध्ये मी म्हणतोय दॅट इज युअर सिस ट्रान्स आयसोमर्स. एक असतात सिस ट्रान्स आणि एक असतात ई झेड आयसोमर्स, ई झेड आयसोमर्स. आता ते कसे आहेत बघा. समजा माझा हा कार्बन आहे, हा कार्बन आहे डबल बॉन्डेड अनदर कार्बन आहे. ह्या कार्बनवर जे ग्रुप अटॅच आहेत, हे ह्या कार्बनवर जे ग्रुप अटॅच आहेत, समजा इथे ए आहे, इथे बी आहे, कोणते तरी ग्रुप आहेत, सेम ग्रुप इथे असतील, सेम ग्रुप इथे असतील, तर हे झालं माझं सिस ट्रान्स आयसोमर्स, सिस ट्रान्स आयसोमर्स. ए बीला मी रिप्लेस करतो, बघा ए बीला मी रिप्लेस करतो हॅन, लेट से सी एच थ्री सी, इथे एच डबल बॉन्ड सी एच थ्री एच. बघा लक्षात येत आहे का, हा जो कार्बन आहे हा इथला वाला राईट साईडचा कार्बन आहे, त्याच्यावर कोण आहे, सी एच थ्री आहे आणि एच आहे. लेफ्ट साईडचा कार्बन आहे त्याच्यावर पण सी एच थ्री आणि एच आहे. सो जे कार्बन आहेत, कार्बन आहेत त्यांच्यावरचे ग्रुप डिफरंट आहेत, बट ते ग्रुप हा कार्बन आणि हा कार्बन त्याच्यावर सेम ग्रुप आहे. येते का लक्षात, कन्फ्युज नाही, होपफुली मी तुम्हाला कन्फ्युज नाही करत आहे की हा जो कार्बन आहे त्याच्यावरचे दोन ग्रुप डिफरंट आहेत, हा कार्बन आहे त्याच्यावरचे दोन ग्रुप डिफरंट आहेत, बट जे जे डिफरंट ग्रुप आहेत ते सेम आहेत. ओके, ह्या केसमध्ये अशी जर कंडिशन असेल तर ते असतं माझं सिस ट्रान्स आयसोमर्स, ते असतात माझे सिस ट्रान्स आयसोमर्स. वेरा सेकंड कंडिशन असते की ज्याच्यामध्ये माझ्याकडे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन चा डबल बॉन्ड आहे. आता माझा हा जो कार्बन आहे त्याला ए ह्याला बी ग्रुप अटॅच आहेत. इकडचा जो कार्बन आहे त्याला एक्स ह्याला वाय अटॅच आहे. म्हणजे काय, आता सांगतोय मी की हा कार्बन ह्याच्यावरचे दोन ग्रुप डिफरंट, हा कार्बन त्याच्यावरचे दोन ग्रुप डिफरंट आणि ते पण एकमेकांपासून डिफरंट आहेत. तर त्या केसमध्ये माझ्याकडे बनतं ई झेड नॉमिनक्लेचर. येतंय का रे लक्षात दोन्ही गोष्टी? येस सर. ओके, सी आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. जसं पहिलं आपण घेतलं होतं एक्झाम्पल की कार्बन कार्बन, तुम्ही सांगा मला इथे कोणतं नॉमिनक्लेचर एक्झिस्ट करेल.
इथे कोणतं एक्झिस्ट करेल, सिस ट्रान्स और ई झेड? सिस ट्रान्स. सिस ट्रान्स करणार आहे की जे दोन्ही ग्रुप आहेत दोन कार्बन होते ते सेम झाले. ठीक आहे, आता काय बघायचंय मला की जे ग्रुप्स आहेत ना, जे ग्रुप्स आहेत ते सेम साईडला आहेत, डबल बॉन्डच्या सेम साईडला आहेत की डिफरंट साईडला आहेत? तुम्हाला कुठे दिसतायत रे हे सेम और डिफरंट साईड? डिफरंट साईड. डिफरंट साईडला आहेत ना, जेव्हा ते डिफरंट साईडला असणार आहेत तो झाला माझा ट्रान्स आयसोमर. दिस इज माय ट्रान्स आयसोमर्स. ट्रान्स आहेत, अपोजिट आहेत. व्हेरॅज हेच कंपाऊंड जर माझ्याकडे असेल कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इथे सीएल इथे एच, इथे सीएल इथे एच, जे ग्रुप आहेत ते काय झाले माझे सेम साईडला आले, ग्रुप माझे दोन्ही सेम साईडला आले. हे झालं माझं सिस आयसोमर्स. हे झाले माझे सिस आयसोमर. याचं नाव देताना कसं द्यायचं तर नाव आपल्याकडे बघा दोन कार्बन आहेत ना, तर नाव बनणार आहे माझ्याकडे इथ इथ. डबल बॉन्डिंग आहे सो इथिन झाला, इथिन झाला. ठीक आहे, ज्याच्यामध्ये माझ्याकडे फर्स्ट आणि सेकंड कार्बनला क्लोरो आहे, सो याचं नाव बनेल माझ्याकडे 1.2 डाय क्लोरो, 1.2 डाय क्लोरो इथिन. राईट, 1.2 डाय क्लोरो इथिन. सो हा असेल माझा ट्रान्स ट्रान्स डॅश 1.2 डाय क्लोरो इथिन, आणि हा झाला माझा सिस 1.2 डाय क्लोरो इथिन. येत आहे का रे लक्षात? आता आलं का लक्षात? क्लिअर आहे, समजतंय सिस अँड ट्रान्स आयसोमर्स? यस. ओके, आता बघा ई आणि झेड काय आहे. सी, ई आणि झेड काय आहे? ई स्टँड्स फॉर एंटाजेन अँड झेड स्टँड्स फॉर सुझामेन. लाईक जर्मन वर्ड्स आहेत आय गेस ते. सो एंटाजेन इज अपोजिट आणि सुझामेन इज सेम ऑर हा सिमिलर. ठीक आहे, सो ई काय असतात? ई आयसोमर्स कोण असणार आहेत की ज्याच्यामध्ये हाय प्रायोरिटी ग्रुप ऑन अपोजिट साईड आहे. बघा समजेल मी, क्लिअर करतो तुम्हाला. कार्बन कार्बन, इथे हाय प्रायोरिटी ग्रुप, इथे लो प्रायोरिटी ग्रुप, इथे लो प्रायोरिटी ग्रुप आणि इथे हाय प्रायोरिटी ग्रुप. एच पी म्हणजे मी म्हणतोय हिंदुस्थान पेट्रोलियम नाहीये इथे, इट इज हाय प्रायोरिटी ग्रुप. दिस इज युअर हाय प्रायोरिटी. आणि एल पी इज युअर लो प्रायोरिटी ग्रुप. नाव हाऊ टू डिसाइड दॅट प्रायोरिटी? प्रायोरिटी कशी डिसाइड करायची आपल्याला? तर प्रायोरिटी जी काही आहे ना, इट इज प्रपोर्शनल टू युअर ऍटॉमिक नंबर. इट इज प्रपोर्शनल टू ऍटॉमिक नंबर. आणि इफ यू हॅव सेम ऍटॉमिक नंबर, जसे की आयसोटोप्स असतील, जर आयसोटोप्स असतील तर त्या केसमध्ये प्रपोर्शनल टू ऍटॉमिक मास. ही असते माझी प्रायोरिटीची ऑर्डर. ही कंडिशन आहे, प्युअर कंडिशन, सिंपल कंडिशन आहे. ठीक आहे, सो ई काय असणार आहे की ज्याच्यामध्ये हाय प्रायोरिटी ग्रुप अपोजिट साईडला आहेत. व्हेअर ॲज, व्हेअर ॲज माझ्याकडे झेड काय असणार आहे? झेड असा असणार आहे की ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे आणि हाय प्रायोरिटी ग्रुप जे आहेत ते सेम साईडला, लो प्रायोरिटी ग्रुप जे आहेत ते सेम साईडला. ओके, बघा मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, एक्झाम्पल देऊन तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग येईल ह्याचं. कार्बन आहे, डबल बॉन्डेड कार्बन आहे, देन इथे सी आर सी एल, इथे बी आर, इथे एच, इथे सी एच थ्री. बघा आता काय होतंय, कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आहे हा आपला. ह्या कार्बनला इकडे क्लोरीन इकडे ब्रोमिन, दोन्ही डिफरंट ग्रुप आहेत. हा कार्बन हायड्रोजन सी एच थ्री, दोन्ही डिफरंट ग्रुप आहेत आणि ते एकमेकांना पण मॅच करत नाहीयेत. एकमेकांना पण मॅच करत नाहीत म्हणजे काय झालं माझं, इझेड नॉमिनक्लेचर येणार. त्याच्यामध्ये मी त्यांना आता इझेड नॉमिनक्लेचर देणार आहे. आता इझेड नॉमिनक्लेचर देताना मला हे डिसाईड करायचंय की हाय प्रायोरिटी कुठे आहे. सो क्लोरीन आणि ब्रोमिन कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? हु हॅज हायर ऍटॉमिक नंबर, क्लोरीन ऑर ब्रोमिन? ब्रोमिन. ब्रोमिन, ब्रोमिन. तो हा काय झाला माझा हाय प्रायोरिटी ग्रुप झाला. दिस इज माय हाय प्रायोरिटी ग्रुप. इथे हायड्रोजन आणि कार्बन कोणाचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे? कार्बन. कार्बनचा. सो कार्बन काय झाला माझा अगेन
हाय प्रायोरिटी ग्रुप आला. सो इथे काय आलं, हाय प्रायोरिटी ग्रुप कुठे आले, दोन्ही एकाच साईडला आले ना, आलेत की नाही? हो सर. येस. सो हे काय झालं माझं, दिस इज माय झेड आयसोमर. झेड आयसोमर, झेडच्या पुढे काय त्याचं नाव लिहायचं फक्त. आता काय, 1, 2, 3 कार्बन आहेत. थ्री कार्बन म्हणजे, थ्री कार्बन म्हटलं की प्रोप. प्रोप, प्रोप मध्ये फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड आहे, राईट, आणि त्याच कार्बनला क्लोरो आणि ब्रोमो अटॅच आहेत. सो हे असं बनेल ना, 1 ब्रोमो 1 क्लोरो, क्लोरो प्रोपिन. आलं का लक्षात, 1 ब्रोमो 1 क्लोरो प्रोपिन. झेड फॉर ते सेम साईडला आहे, सुझामेन त्याचं नाव आहे. एक असं काहीतरी झुसामेन लिहायचं बोलताना, सुझामेन बोलायचं. तर वरती घ्या ना थोडस, काय वरती घेऊ सर, ते वरती बघायचं मला आपलं हे राहिलं, झेड आय समोर लिहायचं. ओके, हे लिहायचंय. हा, ते देतो ना मी तुम्हाला, हे लिहायला देतो मी तुम्हाला. आज मी पीडीएफ शेअर करतो ह्या सगळ्याची. ओके, आता ह्याचाच ई आय समोर कसा बनेल बघा, ह्याचा ई आय समोर बघा कसा बनतोय. की कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आहे, ठीक आहे. इथला मी ऍज इट इज ठेवतो, हायड्रोजन इथे, सीएच थ्री इथे. इथे काय होणार आहे, इथे उलट बनणार आहे. ब्रोमिन वर आला आणि क्लोरिन खाली आला. आता काय झालं, हाय प्रायोरिटी ग्रुप जे आहेत बघा, लो प्रायोरिटी ने बघू. हा लो प्रायोरिटी ग्रुप आहे आणि हा लो प्रायोरिटी ग्रुप आहे. लो प्रायोरिटी ग्रुप अपोजिट साइड और हाय प्रायोरिटी पण अपोजिट साइडला आले. सो हा काय बनणार आहे माझा, धिस इज ई डॅश. हे नेम जे काही आहे ते ऍज इट इज इथे लिहून टाकायचं. येते लक्षात कसं आयडेंटिफाय करायचं झेड और ई? येस सर. होपफुली क्लिअर असेल आतापर्यंत जे काही सांगितलं, क्लिअर असेल काय आयसोमर्स आहेत, कसे आहेत. ओके, बघा आता आता थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करूया आपण. हे जे लिहायचं आहे ना तुम्हाला, जे काही लिहायचंय ते मी पीडीएफ शेअर करतो तुम्हाला ग्रुपवर. सो त्याच्यातून तुम्ही लिहून काढा. बघा रे क्वेश्चन बघा, सीएच थ्री सी एच ओ एच, सीएच थ्री सी एच ओ एच, सी एच टू सी एच ओ अँड सी एच थ्री सी एच टू सी एच टू सी ओ एच, कोणत्या टाईपचे आयसोमर्स आहेत? मी स्ट्रक्चर ड्रॉ करून ठेवतो तुमच्यासाठी, सो दॅट आयडिया येईल. हा आहे सी एच थ्री, देन सी एच ओ एच, हा असा आहे कंपाऊंड, सी एच टू सी डबल बॉन्ड ओ एच, हा एक कंपाऊंड आहे. आणि सेकंड आहे आपल्याकडे सी एच थ्री. जे काही आन्सर असेल मला चॅट बॉक्समध्ये सेंड करा, ज्यांना आलं असेल ऑलरेडी आन्सर. सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ एच, ज्यांना आन्सर आलंय चॅट बॉक्समध्ये सेंड करा पटापट. आज थोडी एनर्जी कमी दिसतेय, काल तर खूप होती आन्सर करण्यात. येस, आय विल रिपीट अबाउट प्रायोरिटी. हे बघा, जे शिकवताना डाऊट आला ना तर प्रिफर करा की तुम्ही मला माईक ऑन करूनच सांगताय, कॉज चॅटकडे लक्षच नाही जात माझं खूपदा. प्रायोरिटीचं सांगतो मी तुम्हाला, परत सांगतो. सी, पहिलं तर आयसोमर्स आहेत का, तर येस आयसोमर्स आहेत. ते कार्बन बघितला तर 1, 2, 3, 4, इथे पण 1, 2, 3, 4. हायड्रोजन बघितला तर 3, 4, 5, 6, 7, 8, इथे पण 3, 5, 6, 7, 8. आणि ऑक्सिजन इथे 2, इथे पण 2 तो आहेत. आणि डिफरन्स काय आहे, तर इथे माझ्याकडे अल्डिहाइड आणि अल्कोहोल प्रेझेंट आहे, वेर एज इथे माझ्याकडे कार्बोक्झिलिक ऍसिड प्रेझेंट आहे. सो काय झालंय, फंक्शनल ग्रुप चेंज झालाय. फंक्शनल ग्रुप चेंज झाला म्हणजे झालं माझं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. दिस इज माय फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, राईट. होपफुली लिहून घेतला असेल क्वेश्चन, तर वी विल गो टू द नेक्स्ट वन. सर एक मिनिट माझं जाईल, काय आलं काढतो, स्क्रीनशॉट काढतो एक मिनिट माझं. अरे स्क्रीनशॉट काय, एवढा वेळ कसा लागतो, लिहून द्यायचा पटकन क्वेश्चन जो काही आहे तो.
पेन वगैरे ठेवायचा बरोबर, तोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही ना तोपर्यंत तुमच्या डोक्यात जाणार नाहीये त्या गोष्टी. ऑफलाईन मध्ये जसं असतं ना आपण कसं शिकवताना तिथल्या तिथे लिहितो ना, तिथे थोडी स्क्रीनशॉट काढतो बोर्डचा, तर सेम तुमच्या डोक्यात ठेवा असं, लिहिणं सोडू नका रे. झालं सर झालं. नेक्स्ट, द मिनिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड टू शो चेन आयसोमेरिझम. आपल्याला चेन आयसोमेरिझम पाहिजे, सो त्यासाठी मिनिमम किती कार्बन असले पाहिजेत. थोडे पटापट आन्सर येऊ देत. आणि सेम सेम पर्सनने 10 वेळा आन्सर नको, एकदाच आन्सर करा, पण सगळ्यांनी करा आन्सर. द मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड टू शो चेन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम दाखवण्यासाठी किती कार्बनची रिक्वायरमेंट आहे. बघा रे, एक कार्बन असेल तर चेन आयसोमेरिझम दिसू शकतं का? नो, पॉसिबलच नाहीये. मिथेन आहे ना, मिथेन एकटाच एक्झिस्ट करतो, पॉसिबलच नाहीये. दोन असतील तर CH3 CH3 पॉसिबल आहे का? नो, शक्यच नाही ना. कुठून कुठे अरेंज करणार? हा इथला कार्बन इथे नाही यायचा, सेमच राहणार आहे. तीन कार्बन असतील तर बघा, आता CH3 CH2 CH3. आता हा मी असा अरेंज केला CH3 CH2 CH3, झालं काय समजलं? नाही, सेमच राहिलं, फक्त सेमच राहिलं ना, फक्त लिहिताना वेगळं लिहिलंय, बट शेवटी चेनच आहे ती 1 2 3. इथे पण 1 2 3 नाही काही झालं. पण आता चार कार्बन जेव्हा आहेत माझ्याकडे CH3 CH2 CH2 CH3 आणि इथे CH3 CH CH3 CH3. आता काय झालं? नाऊ आय हॅव टू डिफरंट स्ट्रक्चर्स. इथे माझ्याकडे हा आहे माझा ब्युटेन, दिस इज ब्युटेन, व्हेअरएज दिस इज माय मिथाइल प्रोपेन. करेक्ट. सो चेन आयसोमेरिझम साठी मिनिमम किती कार्बन पाहिजेत माझ्याकडे? मिनिमम आय नीड 4 कार्बन. दॅट इज द मिनिमम रिक्वायरमेंट, की 4 कार्बन असले पाहिजेत. सर 2 मिथाइल प्रोपेन. काय आलं? 2 मिथाइल प्रोपेन. तो नंबर नाही टाकला तरी चालू शकतो. बघा, तुम्ही फर्स्ट मिथाइल प्रोपेन बनवू शकता का? 1 मिथाइल प्रोपेन पॉसिबल आहे का? नाही नाही ना, कारण इथे जेव्हा मी टाकणार आहे, बघा इथे जर मी टाकला तो 1 मिथाइल प्रोपेन नाही, तो ब्युटेनच झाला. ब्युटेनच झाला. सो बेसिकली जर मिथाइल प्रोपेन आहे तर तो सेकंड कार्बनच असणार आहे, बाय डिफॉल्ट असणार. सो जे बाय डिफॉल्ट नंबर असतात ना, तर ते मेन्शन केले काय नाही केले काय तसंही चालतं. सो नुसतं मिथाइल प्रोपेन लिहा किंवा 2 मिथाइल प्रोपेन लिहा, काहीही चालणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. बघायचं का नेक्स्ट की कोणाला पाहिजे अजून लिहायचंय, स्क्रीनशॉट काढायचंय, काय करायचंय? सर नेक्स्ट. नेक्स्ट बघा. द मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड टू बी एबल टू शो पोझिशन आयसोमेरिझम. आय एम एक्सपेक्टिंग आन्सर्स, मोअर आन्सर्स. लेट्स सी किती आन्सर्स येत आहेत आता. मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटम प्रेझेंट इन अन ऑर्गॅनिक कंपाऊंड टू शो पोझिशन आयसोमर. हा, तुम्ही इथे बघा, नंबर मध्ये जर कन्फ्युज होत असेल तुम्ही ABCD टाका. 1 is A 2 is B 3 is C and 4 is D अशा मध्ये टाकू शकता. ओके ओके ओके. माझा मला एक करेक्ट आन्सर मिळाले, IN05. IN05 कोण आहे? IN12 ने पण आन्सर. येस येस, सांग बरं कसं काय. ट्राय कर, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे चुकलं तरी चालेल, ट्राय कर. IN05 कोण होतो? आय गेस कोण आहे रे IN05? बघा, मला इथे रोल नंबर दिसत, मला नाव दिसत नाही पुढचं, सो मी रोल नंबरने विचारतो, कारण ऑलमोस्ट सगळ्यांनी रॉंग आन्सर केलंय. आय एम हार्डली गेटिंग करेक्ट आन्सर. दीपक कसं काय एक्सप्लेन? दीपक तू ऑप्शन सांगतोय की कार्बन नंबर सांगतोय?
सर ऑप्शन सांगतोय थ्री म्हणजे पहिलं ऑप्शन आन्सर थ्री असो पहिला ऑप्शन आन्सर थ्री ओके बघा रे सगळे आन्सर करताना थ्री फोर करतायत मला खूप कमी जणांनी हे आन्सर केले खूप कमी जणांनी आपला आन्सर टू केलंय विच इज करेक्ट आन्सर दिस इज युअर करेक्ट आन्सर खूप जण म्हणतील सर असं कसं काय हाऊ इज दिस पॉसिबल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण रेड कलर दिसतोय का सी एच थ्री सी एच ओ एच ओ एच आणि सेकंड एक्झाम्पल घेतो मी सी एच टू सी एच टू ओ एच ओ एच बघा रे काय होत कार्बन काउंट दोनच आहेत दोन कार्बन आहेत हायड्रोजन तीन चार पाच सहा सहा हायड्रोजन झाले इथे पण दोन दोन चार पाच सहा सहाच झाले आणि ऑक्सिजन वन अँड टू दोन ऑक्सिजन झाले करेक्ट आता हे पोझिशन आहे समोर आहे की नाहीये तुम्हीच सांगा आहे की नाहीये ते इथे काय आहे माझ्याकडे इथेन इथॅन वन कॉमा वन डायऑल व्हेरस हा काय झाला माझा इथॅन इथेन वन कॉमा टू डायऑल झाला का पोझिशन आहे समोर हो झालं ना सो हे करेक्ट आन्सर बनते आणि एक्सपेक्टेड होतं की ते तुम्ही असं करू शकता बट नो वरीज ह्याच्या पुढे लक्षात ठेवा की पोझिशन आयसोमर आहे तर दोन कार्बन मध्ये होणार आहे ते दोन कार्बन सुद्धा पोझिशन आयसोमर दाखवणार आहेत एक्झाम्पल लिहून ठेवा आणि हे लक्षात ठेवा हा क्वेश्चन हा खूप छान क्वेश्चन आहे झालाय का जायचं नेक्स्ट याच्यावर हो हो ओके चला सर थांबा ओके बघा आज मी एक असाइनमेंट सेंड करतो तुम्हाला सो ट्राय करा ती सॉल्व करायची डाउनलोड झाली असेल तर लगेच सेंड करतो एक्सक्यूज मी सर येस सर ते बुक मध्ये टॉटमरिझमला ते अल्फा कार्बन दिले त्याचा काय संबंध म्हणजे काय ते अल्फा कार्बन काय असतो लाईक अल्फा बीटा गॅमा हे असं म्हणतो एबीसी टाईपच आहेत अल्फा फर्स्ट बीटा सेकंड गॅमा थर्ड अल्फा कार्बन काय म्हणतो आपण की असा कार्बन ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तो झाला माझा अल्फा कार्बन त्याच्या बाजूचा कार्बन इज बीटा त्याच्या बाजूचा गॅमा त्याच्या बाजूचा डेल्टा दॅट इज अल्फा कार्बन की ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे आणि मग तिथे रिक्वायरमेंट तीच असते की बीटा कार्बन जो आहे ना तर त्याच्यावर आपल्याकडे हायड्रोजन अट्रॅक्शन पॉसिबल असलं पाहिजे ते झालं माझं टॉटोमेरिझम झालं का लिहून क्वेश्चन ओके विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड इज आयसोमेरिक विथ प्रोपॅनॉइक ऍसिड प्रोपॅनॉइक ऍसिड सी एच थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड ओ ओ एच दिस इज माय प्रोपॅनॉइक ऍसिड नाव प्रोपॅनॉइक ऍसिड शी आयसोमेरिक कोण आहे ते तुम्हाला फाईन करायचंय बघा आन्सर येऊ देत पटापट सोपा क्वेश्चन आहे हा जमलाच पाहिजे हा येस तुझं थर्ड ऑप्शन जो आहे ना त्यामध्ये ओ एच ग्रुप लागलाय का अल्कोहोल हो हो ओ एच ग्रुप आहे ना तिथे खाली सी एच टू ओ एच सी एच टू सी ओ एच असा आहे तो काही आलेत का आन्सर येस वी हॅव आन्सर्स गुड व्हेरी गुड हा तर फर्स्ट तर बनणार नाहीये फॉर शुअर
चार कार्बन आहेत इथे, वी हॅव फोर कार्बन, नॉट ऍट ऑल पॉसिबल. इथे जर बघितलं सीएच3 सीएच ओएच सीएच थ्री, ऑक्सिजन एकच आहे, एकच ऑक्सिजन आहे, सो अगेन नॉट पॉसिबल. इथे बघितलं तर 1 2 3 कार्बन आहेत, 2 ऑक्सिजन आहे, सो सी थ्री ओ टू झाला. पण हायड्रोजन आता बघा 3 2 2 and 1 5 6 7 8, सो ऑक्सिजन जे हायड्रोजन जे आहेत ते माझ्याकडे 8 आहेत, 8 आहेत. इथे काय होते आपल्याकडे सी थ्री 3 5 6 हायड्रोजन 6 बनत आहे, राईट. सो बिकॉज ऑफ हायड्रोजन आपण नाही बनणार आहे. पण तेच मी इथे जर बघितलं तर 3 कार्बन सी थ्री 2 + 2 + 1 + 1 6 हायड्रोजन अँड 1 + 2 2 ऑक्सिजन. सो हा झाला माझा आयसोमर. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड चा आयसोमर जो असतो ना, कार्बोक्सिलिक ऍसिडचा आयसोमर कोण असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे अल्डिहाइड अल्डिहाइड प्लस अल्कोहोल प्रेझेंट आहे, अल्डिहाइड प्लस अल्कोहोल, ऑर एल्स किटोन प्लस अल्कोहोल पण असू शकतो, किटोन प्लस अल्कोहोल प्रेझेंट आहे, अल्कोहोल. हे कार्बोक्सिलिक ऍसिडचे आयसोमर असणार आहेत, फंक्शनल ग्रुप आयसोमर आहेत हे. ओके, लिहून ठेवा, हे बॉक्स करून ठेवा, ह्या ह्या बॉक्स ह्याला. जायचं नेक्स्ट ह्याच्यावर जायचं का? येस सर. बघा कंपाऊंड आहे तुमच्या समोर, कोणत्या टाईपचे आयसोमर आहेत ते सांगायचे, कोणत्या टाईपचे आयसोमर आहेत. सीएच थ्री सीएच, ते सीएच लिहिलंय इथे, सीएच थ्री सीएच सीएल आहे, सीएच टू सी ओ एच, आणि हा सीएच थ्री सीएच टू सीएच टू सी ओ सी एल. येऊ देत थोडे आन्सर असे पटापट येऊ देत. येस ईशान, फंक्शनल ग्रुप आयसोमरिझम होतं ते. बघा रे एवढे जरा आन्सर पटापट करा आन्सर. बघा दोनच ऑप्शन आहेत, पीपल आर डॅम शुअर की तो मेटामर तो नाहीये. मेटामर कधी असतो? मेटामर तेव्हा असतो जेव्हा आपला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं सराउंडिंग डिफरंट असतं, फंक्शनल ग्रुपचं सराउंडिंग डिफरंट असणार आहे, ही कंडिशन आहे. ऑप्टिकल आयसोमर, ऑप्टिकल आयसोमर आपण केले नाहीयेत, उद्या इन डिटेल आपण ऑप्टिकल आयसोमर बद्दल स्टडी करू, ठीक आहे. उद्याचा दिवस हा आपला ऑप्टिकल आयसोमेरचा असेल, सो उद्या इन डिटेल आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर डिसाइड करायचे पोझिशन की फंक्शनल ग्रुप. पोझिशन मध्ये काय असतं? पोझिशन चेंज होते. तर सर सगळे म्हणताय म्हणतील की सर पोझिशन चेंज झाली तर झाला पोझिशन आयसोमर. तर येस अरे, पोझिशन तर चेंज होतीये, इथून हा इथे चाललाय, पोझिशन चेंज होतीये, बट त्याच्याबरोबरच तो कोणत्या टाईप दाखवणार आहे, तर फंक्शनल ग्रुप दाखवेल ना. इथे काय आहे माझ्याकडे? अल्डिहाइड, अल्डिहाइड प्लस हॅलो ग्रुप आहे, आणि इथे माझ्याकडे काय झालं? इथे माझ्याकडे ऍसिड हॅलाइड झाला, फंक्शनल ग्रुप चेंज झाला, राईट. सो हे माझं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम होईल. तुम्ही असं पोझिशन पण आहे, येस पोझिशन पण आहे, बट पोझिशन पेक्षा जेव्हा दोन्ही आहेत ना, मग आपण फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी देऊ, अँड वी विल से दिस इज अवर फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, दिस इज माय फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. सर मग पोझिशन आयसोमर इज नॉट रॉंग ना? पोझिशन आयसोमर आय वॉन्ट से की इट इज रॉंग, पोझिशन आयसोमर रॉंग नाहीये, बट इथला करेक्ट ऑप्शन आपण फंक्शनल ग्रुप देऊ, कारण मेन जो फंक्शनल ग्रुप चेंज झाला ना, पोझिशन पोझिशनने चेंज झाला बट ऑब्विस, बट तो फंक्शनल ग्रुप मध्ये चेंज झाला. सो प्रिफरेबल दोन्ही गोष्टी होत आहेत, मग दोन्ही होत आहेत तेव्हा आपण फंक्शनल ग्रुप म्हणू. सर मग आयसोमेरिझमचे प्रायोरिटीज काय काय? अशी काय असेल प्रायोरिटी नाहीये आपल्याला, प्रायोरिटी नाहीये, बट जनरली आपण कन्सिडर करताना फंक्शनल ग्रुप, अगेन जसं नॉमिनक्लेचर मध्ये पण केलं होतं की फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी दिली होती ना, सो मग त्यानुसारच फंक्शनल ग्रुप. असं काही ऍसच प्रायोरिटी नाहीये की हे आधी आलं पाहिजे ते नंतर आलं पाहिजे, असे काही प्रायोरिटी नाही आपल्याकडे. ओके चला नेक्स्ट बघूया. अरे बघा रे, हा द मिनिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन किटोन टू शो पोझिशन आयसोमेरिझम.
ह्याच्यासाठी आता पटापट आन्सर करा. मिनिमम नंबर ऑफ कार्बन ऍटम्स इन किटोन टू शो पोझिशन आयसोमेरिझम. ओके, फर्स्ट करेक्ट आन्सर. या फ्रायडे ला वी विल कंडक्ट वन मेंटी क्विज ऑन दिस. आज तर आज वेनसडे, उद्याचा एक दिवस आहे. ठीक आहे, आयसोमेरिझमची मेंटी आपण घेऊ फ्रायडे ला. ओके, इथे बघा सर. येस, सॅटरडे ला रिव्हिजन लेक्चर आहे का? ऍक्च्युअली अख्खर रिशेड्यूल करावं लागणार आहे. ऑनलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये रिव्हिजन कशी करायची आता हा थोडासा डाऊटफुल टॉपिक आहे. सो आय एम नॉट शुअर राईट नाऊ, अजून काही प्लॅन नाही बनलाय त्याचा. सो ह्या सॅटरडेला तर काही घेणार नाही, नॉर्मल लेक्चर असेल. कारण नवीन शेड्यूल मध्ये आपण सॅटरडेला पण लेक्चर घेणार आहे, तो नॉर्मल लेक्चर होईल. रिव्हिजनचं जे आहे त्याचं अख्खं मला रिशेड्यूल करावं लागेल. सो सांगतो मी, मी टेस्ट पण सांगितलंय 22 to 31, ह्याच्यामध्ये 9 days 9 tests सीईटीचे जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर. पण तर त्या पण कशा कंडक्ट करायच्या हे पण सांगतो, कारण ऑफलाईन मध्ये इट वोंट बी पॉसिबल. ऑनलाईन मध्ये तुम्ही किती करता मला काही माहित नाही. येस येस, सगळे लेक्चर्स होतील. बघा रे, 3 carbon किटोन ह्याच्यामध्ये पोझिशन आयसोमेरिझम नॉट एट ऑल पॉसिबल. पोझिशन होऊच शकत नाही. असं जर मी इथे केला तर तो फंक्शनल ग्रुप झाला. दिस इज माय फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, नॉट अ पोझिशन आयसोमेरिझम. ठीक आहे, सो 3 नॉट पॉसिबल. 4 बघा, इथे आहे डबल बॉन्ड. हा मी इथे शिफ्ट केला. अरे काय झालं, चेंज झाला का काही? सेमच कंपाऊंड राहिला, राईट? हा फक्त उलटा केला मी, हा असा केला, हा असा होता, त्याला मी असं केलं, राईट? हे असं आहे ना, हे अशाला अख्खं असं केलं. सो तेवढंच झालं, त्यामुळे नो चेंज. सो 4 पण पॉसिबल नाही. तुम्ही असं इथून इथे करा, इथे जर मी शिफ्ट केला तर तो फंक्शनल ग्रुप होईल. सो ते पण पॉसिबल नाही. बट 5 केसमध्ये, इन केस ऑफ 5 carbon, इथे बघा, इथे एक आहे आणि हा इथे आहे, इथे आहे. सो फॉर किटोन पोझिशन आयसोमेरिझम साठी वी नीड मिनिमम 5 carbon. वी विल नीड मिनिमम 5 carbon, दॅट इज अवर कंडिशन. अँड आय गेस अजून काहीतरी क्वेश्चन असावेत. येस, वी हॅव, ओके, वी हॅव सो मेनी क्वेश्चन्स. ठीक आहे, करू आपण हे उरलेले क्वेश्चन उद्या करू. प्लस वी विल टॉक अबाउट, कोणता क्वेश्चन चालू होता? प्लस वी विल टॉक अबाउट ऑप्टिकल आयसोमर्स इन डिटेल. उद्याचं लेक्चर काही झालं तरी मिस करू नका. 12 पॉइंट ऑफ व्ह्यू ने तो खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, सो मेक शुअर टू अटेंड द लेक्चर्स ऑन डेली बेसिस, सो दॅट घरी कॉल नाही जाणार तुमच्या. चला मी एंड करतो, भेटू आपण उद्या अगेन ऍट 4:30. प्लस आय विल सेंड असाइनमेंट, ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन्स. 25 आहेत त्याच्यामध्ये, आणि मला फक्त आन्सर नकोय. सॉल्व्ह करताना विथ डिस्क्रिप्शन सॉल्व्ह करायचे. एमसीक्यू देतोय बट ते नुसतेच सॉल्व्ह नाही करायचे, विथ डिस्क्रिप्शन सॉल्व्ह करायचे. अजून ती रेडी नाही झाली आहे, बट जर इनकेस मी बाय 7 PM सेंड नाही केली तर मला कोणीतरी रिमाइंडर द्या. स्तुती आहे का प्रेझेंट? हो सर. येस, मला 7 रिमाइंडर दे. ओके चालेल. चला एंड करतो मी, भेटू उद्या. बाय बाय. ओके बाय सर. बाय सर. बाय सर. हा येस सर. उद्याच, उद्या बायोस लेक्चर असेल का? उद्या परवा असणार ना? का नसणार, बरोबर असणार. नाही, कारण ऑफलाईनचे वेस्ट 3 दिवस. तिला विचारा की कसं रिमाइंडर द्यायचंय. असाइनमेंटचं रिमाइंडर द्यायचंय. नाही नाही, बायोचं लेक्चर पण दररोज असणार आहे. सगळे लेक्चर दररोज आहेत आता. प्रत्येक लेक्चर रिमाइंडर. येस, ओके, चला बाय बाय. टुडे सबमिट केल. बाय बाय सर. ईशान, जे प्रायोरिटीचं आहे ना, तर बघा रे, मी क्विकली एक सांगून टाकतो, 2 मध्ये सांगतो एक गोष्ट जी प्रायोरिटीची राहिली होती. सो हे बघा, इथे काय म्हटलं होतं, डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे जे ग्रुप अटॅच आहेत.
समजा ते दुसरे दोन ग्रुप आहेत ए बी आहे इथे एक्स आणि वाय आहे त्यांची प्रायोरिटी कशी डिसाईड करायची तर ती डिसाईड करायची आहे बाय देअर ऍटॉमिक नंबर बाय देअर ऍटॉमिक नंबर सो ज्याचा ऍटॉमिक नंबर जास्त तो हाय प्रायोरिटी ग्रुप ज्याचा ऍटॉमिक नंबर कमी तो कमी प्रायोरिटी ग्रुप ही कंडिशन समजा ऍटॉमिक नंबर सेम असेल इफ सेम ऍटॉमिक नंबर आयसोटोप असतील तर त्या केसमध्ये वी विल कन्सिडर देअर ऍटॉमिक मास नंबर हे होतं प्रायोरिटीसाठी तो सी एल बी आर हे बघा क्लोरीन आहे क्लोरीन आहे तर ह्याच्यामध्ये क्लोरीन विल गेट हायर प्रायोरिटी जास्त ऍटॉमिक नंबर आहे समजा कार्बन आहे नायट्रोजन आहे तर नायट्रोजन विल गेट हायर प्रायोरिटी जास्त ऍटॉमिक नंबर आहे समजा मी घेतला बेरियम आणि कॅल्शियम सो बेरियम विल गेट हायर प्रायोरिटी बिकॉज इट हॅज हायर ऍटॉमिक नंबर दॅट्स इट सो तुम्हाला फक्त ऍटॉमिक नंबर बघायचा आहे हायर ऍटॉमिक नंबर हायर प्रायोरिटी सो प्रत्येक कार्बनचे दोन ग्रुप असतील त्यांना डिसाईड करायचं कोण हाय प्रायोरिटी कोण लो प्रायोरिटी सेम ग्रुप एका साईडला असतील हाय प्रायोरिटी सेम साईडला तर ते झालं झेड हाय प्रायोरिटी ग्रुप अपोजिट साईडला तर ते झालं ई हे होतं अबाउट प्रायोरिटी ओके उद्या सबमिट केली तर चालेल का येस उद्या सबमिट केली तर चालेल.